नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। आज बघा आपण सीताफळ शेंडा छटणीचं सांगणार आहे माहिती। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। काय होतं आहे, व्हिडिओ बघता तुम्ही पण सबस्क्राईब काय करत नाही, तर एवढीच विनंती की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला काय होईल, प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ पुढचं बनवायचं। त्यामुळं व्हिडिओला लाईक करा। तर काय झालं आहे, छटणी चालू केली, आधी आपण छटलेली, सेटिंग झालं, कळी संपली, कळी कुठं कुठं एवढी राहिलेली अशी कळी, असं सेटिंग झालं आहे, चालू सेटिंग, ते मोठं सेटिंग आहे। हे बघा शी काढायचं आला आहे माल, 10 एक दिवसांनी येईल काढायला, माहीत आहे ह्या पद्धतीने झालेलं आहे सगळं सेटिंग आणि चालू आहे सेटिंग, चालूच आहे काय, ही असं सेटिंग चालू आहे, इथं आहे परत हो का, इथं आहे असं, इथं सेटिंग भरपूर आहे, काय अडचण नाही। एक सरासरी झाडाला 70-80 सेटिंग आहेत, काय काय झाडांना 100 पण आहेत, 110 मापात आहेत सरासरी, 60-70 फळं धरली तरी भरपूर झाली, लय फळांची काय आवश्यकता नाही। हे का इकडं शेंडा मारायचं चालू आहे, शेंडा कसा मारला ते दाखवतो तुम्हाला, काय केलेलं आहे आपण काही असं माल झाला आहे सेटिंग चांगला चालू आहे। ह्या मपात झाल्या वरची कळी सगळी संपली, त्याच्यामुळं आता छटणी चालू आहे, छटणी केली शेंडा मारला की वर आणि कळी निघती, त्यामुळं चालू आहे छटणी। काय करायचं, ही जी कवळी कांडी आहे काडी ती बघा हितनी फुटलेली, ह्याला कुठं माल झालं तर हे दाखवतो तुम्हाला, हितनी पहिली कळी हिथं निघलेली, ही सेटिंग झालं आहे, आता हितनी वर मोठं आहे, त्यामुळं आपण हिथं कट मारलाय, ही काळी झाली आणि वर हिरो हिरो होत गेलेलं आहे, वरची कवळी काडी आहे, 4-5 पानावर कट मारायची वर हिथं, ह्या पद्धतीने अशी कट केलेली बघा काय, कलर बदलाय लागला की त्याच्या पुढच्या कडेला कट केलेला आहे, असं शंटा मारायचा या बागाचा। आणि काय होतं, ही शंटा मारला तर पुढं कळी निघती, फुटलं ही की ह्याला कळी निघती, ह्याला सेटिंग होतं, त्यामुळं माल आपला ध्यानात ठेवायचं, डिसेंबरच्या पुढं आला पाहिजे काढण्याला, डिसेंबरच्या पुढं माल काढण्याला आला तर बाजार भाव जास्त गावतो आणि फळ मोठं होतं चांगलं, असं नियोजन करायचं बागाचं, सीताफळाच्या बागेचं। एकदा 2 छटण्या करायच्या जर वर्षी, 2 छटण्या केल्या की माल भरपूर लागतोय, उत्पन्न जास्त निघतंय आणि पैसे जास्त होतात मालाला, मार्केट आपलं सुरुवातीला गावतंय, चांगलं मार्केट गावतं, शेवट डिसेंबरला आलं पाहिजे आणि सुरुवातीला आलं पाहिजे, हे ध्यानात ठेवायचं आणि ह्या पद्धतीने छटण्या करायच्या। काय असं चालू आहे सेटिंग, चांगलं झालं सेटिंग, काय ह्या पद्धतीने छटणी केलेली, हे आता एक साईड झाली छटणी सगळी करून, इकडची राहिली, हे असं शेंडा मारायचा वरच्यावर। आणि तुमचं जर तगारी जर लय वाढलेली नसेल आणि खाली सेटिंग झालेलं असेल तर एवढं वर हाणायची काही गरज नाही, नसता वरचा शेंडा मारायची दाखवतो तुम्हाला इकडं कसं शेंडा हाणायची ती। हे बघा काय काय लय वाढलेलं नाही, हे पण नसता इथं शेंडा मारला तरी जमतंय, हे असं नसता इथं शेंडा मारत जायचं, ह्या पद्धतीने शेंडा मारला तरी चालतंय, फक्त आता ही तगारी जास्त लांबली त्याच्यामुळे आपल्याला छटावच लागेल, ह्याला जर इथं वर जर मार लागला तर ही फांदी सगळी खाली येईल, त्यामुळे आपण हिथं छटायची, कुठने शी कलर बदलला की 2-4 पानं ठेवायची आणि इथं कट मारायचा, ह्या पद्धतीने छटणी करायची। हे चालूच आहे बघा छटणीचं, फळ व्यवस्थित लागलेलं आहे, मापात आहे, ओव्हरलोड नाहीत झाडं ह्या वर्षी, वातावरण जरा थोडं चेंज झालं, 4-5 दिवस पाऊस लागून राहिल्यामुळं थोडं सेटिंग कमीच आहे। आणि विषय म्हणजे काय झालं, बाग दाबून छटलेली आम्ही, काय असं सेटिंग झालेलं बघा, या इथे आहे चालू सेटिंग, काय नाही अडचण,
तर ह्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे बघा. हे आहे टप्प्याटप्प्याने सीताफळ सेटिंग, काही एकदम सगळं होत नाही, थोडं मोठं थोडं बारकं असं चालूच राहतं आहे बघा. असं सेटिंग चालू आहे. आणि आपलं डेली डोस सीताफळचं येतेच चॅनलवर, त्यामुळे चॅनलला जाऊन भेट द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला येईल. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही, नक्की सांगा. ह्या पद्धतीने चालू आहे. तर एवढी जर काडी असेल तुमची बागाची तर हितनीच शेंडा मारायचा, लई खिटून मारायची गरज नाही. आणि एवढी लांबकी जर असेल, 1-2 फुटापर्यंत वर तगारी वाढली आपली, त्याच्यामुळे अशी छटणी करतो आहे आपण. 2 टप्प्यात बाग धरली तर आपला फायदा आहे. फायदा कसा, सेटिंग डबल होतं आहे, उत्पन्न जास्त निघतं आहे आणि माल डिसेंबरच्या पुढं तोडा येतो आहे. डिसेंबरच्या पुढं तोडा आला की बाजार 100% गावतोच. आपली जरवेज बाग डिसेंबरच्या पुढंच काढायची, जानेवारी फेब्रुवारीत, फेब्रुवारी जानेवारी एंडिंगला आपली बाग चालू होती. तुम्हाला सगळी माहिती देणार आहे शेवटपर्यंत, पॅकिंग कसं करायचं, काय माल कुठे लावायचा ह्याला, फळमाशीला, परत हे मिलीबग असेल, हे सगळंच सांगणार आहे आपण शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओला बघा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका, ते फुकटच आहे, त्याला काय पैसे लागत नाहीत. असं सेटिंग झाले. मेन गोष्ट आपल्याला मिलीबगचं बघायचं आहे. मिलीबग जास्त ताप देतो, पुढचा व्हिडिओ मिलीबगचाच येणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मिलीबगचं औषध माझ्याकडे पण मिळेल तुम्हाला, कॅश ऑन डिलिव्हरी मिळेल तुम्हाला, घरपोच होईल. असंच आपण आणि 100% रिझल्ट आहे, रिझल्ट भेटला तर पैसे द्या हे पण सांगतो. आपल्याला काय कोणाला फसवायचं नाही काय नाही. हे असं चालू आहे सेटिंग. काय माल भरपूर आहे, मालाच काय अडचण नाही, माल भरपूर आहे. असं माल आहे बघा. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओत लवकरच, छाट्यात ती कसं दाखवतो काय. देशीचं आहे बघा, देशीला भरपूर सेटिंग राहते. बाळानगरी आपण म्हणतो ना, ते बाळानगरी बघा, सेटिंग भरपूर आहे बघा ह्याला बाळानगरीला पण. काय असं सेटिंग आहे. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला, आवडला का नाही व्हिडिओ नक्की सांगा. कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा ते पण सांगा. लवकर चल आपला व्हिडिओ. आपण